नळावणे असल आणि असल ह्या भागामध्ये सोयाबीनचं जे बियाणं पेरलं गेलं होतं त्या बियाणाची उतरण झालेली नाही आहे कृषीधनचे अधिकारी आहेत महाबीजचे अधिकारी आहेत त्यानंतर ज्या माने मॅडम आहेत यांच्या सवेत आशा ताईंनी आज या ठिकाणी दौरा केलेला आहे ताई आपण सगळंजण सर्वसाधारण पाहिलेलं आहे की ह्या पठार भागावरती मूळ मुद्दा असा आहे की पाऊस हा एकदा येत असतो म्हणजे खरीपाच्या पेरणीला त्याच्यानंतर या पठार भागावरती पाऊस पडत नाही आहे सोयाबीनचं बी पेरलेलं आहे ओल होती त्यावेळेस बी पेरले बी उतरलेलं नाही आहे तुम्ही सर्व अधिकाऱ्यांसमेत आलेला आहात परंतु याचा पाठपुरावा कसा करणार आहात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी मला दोन दिवसापूर्वी कळलं वास्तविक दातेंनी मला फोन केला आणि त्यावेळी मी स्टँडिंगमध्ये स्टँडिंगच्या आधी एक दिवस मिटिंग होती जिल्हा परिषदेमध्ये गेलेली असताना या ठिकाणी पठार भाग जसं तुम्ही म्हणता खरोखरच या भागामध्ये एखादं पीक निघालं खरी हंगामाचं की पुन्हा दुसऱ्या पिकाची शाश्वती नाही त्यामुळे इथला शेतकरी कारण त्यांना टँकरच दरवेळी पुरवावा लागतो पाण्याचा इथे वनवा आहे खऱ्या अर्थाने दुष्काळी परिस्थिती कायम या ठिकाणी असते अशा ह्या पठार भागावर ज्या याच वर्षी त्या सर्वांचा एक आनंदाचा क्षण की यावर्षी या ठिकाणी या जेवढे टँकर लागायला पाहिजे ते लागले नाहीत कारण पाणी पाऊस खरंखर निसर्गाने त्यांच्यावर कृपा केली आणि पहिल्यांदाच त्यांना समाधान वाटेल अशा परिस्थितीची परिस्थिती होती आणि म्हणूनच या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कारण कोरोनामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही शेतकऱ्यांची पिकं इथेच सडली त्यांना बाहेर बाजारात जाता आलं नाही मार्केटिंग करता आलं नाही आणि ते विकता आलं नाही आणि त्याच्यात दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी झालेलं चक्रीवादळ चक्रीवादळातसुद्धा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला तो निश्चितपणाने कोकणमधून जो निघाला तो मुंबईकडे जाणारं वादळ हे आपल्याकडे येऊन धडकलं म्हणजे हवामानाचा अंदाज किती बरोबर असतो हे आज किती अचूक असतो याचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं आज या ठिकाणी सोयाबीनसारखं पीक गेल्या वर्षी साठ रुपये भाव होता आणि आम्ही भांडतच होतो की साठ रुपयाचा भाव आता पंच्याऐंशीवर गेला आणि तो शेतकऱ्यांना परवडणारा नाही आहे अशावेळी महाबीजसारखं विश्वासपात्र असणारी कंपनी या कंपनीचं बी कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं का तो सांगतो महाबीजचं घेतलं तर आपल्याला समाधान राहील आणि आपल्याला खात्री आहे की याच्यातून आपल्याला धोका होणार नाही आणि म्हणून कष्टकऱ्यांनी कष्ट, कष्ट केलं या ठिकाणी त्या बियाणं घेतलं आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी जसं त्या मॅडमनी सांगितलं इथली कृषी सहाय्यक मॅडम म्हणाल्या की या ठिकाणी जवळजवळ आठ ते नऊ हेक्टर लोकांनी सोयाबीन पेरलं पण हे बाधित झालेलं बियाणं आहे शेतकऱ्यांनी पेरल्यानंतर बाधित झालं आहे पण शेतकऱ्यांनी ते बियाणं मोठ्या विश्वासाने महाभीजकडनं खरेदी केलं आणि या ठिकाणी त्याची फेरणी केली मोठा आशेने ते रोज पाहत होते की कोंब कधी फुटणार आहे बी कधी येणार आहे आणि पाऊसही बऱ्यापैकी त्याच्यानंतरही झाला आणि या ठिकाणी असं पाहायला मिळालं की बारा दिवस झाले तरी बियाणं काय त्याच्यातले कोंब काय बाहेर आले नाही आणि मग सगळ्यांच्या खऱ्या अर्थात काळजात धडकी भरली शेतकऱ्यांच्या की अरे आपण हे बी विकत घेतलं घरातलं बी असून वापरलं नाही नवीन बियाणं घेतलं आणि मोठ्या उत्साहाने त्याची आपण पेरणी केली आणि आज आपल्याला त्याचं ते बाधित झालं आहे हे दिसून आलं फोन आल्याबरोबर आम्ही प्रशासनातल्या मग राज्य कृषी अधिकाऱ्यांना असेल या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांना असेल मग देशमुख सर असतील या ठिकाणी असणाऱ्या आमच्या पंचायत समितीचे अधिकारी असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी डेप्युटी म्हणून आपल्या माने मॅडम यांना देखील कळल्यानंतर तातडीने त्यांनी या ठिकाणचा दौरा घेतला आज पुन्हा काल निश्चितपणाने उद्या सोमवार आहे उद्या आपण आयुक्तांसोबत बसणार आहोत कालच आमची परवा झालेली स्टँडिंगच्या मिटिंगमध्ये या ठिकाणी पडगलमल साहेबांना बोलवण्यात आलं होतं पडगलमल साहेबांना देखील ही कल्पना सगळी आपण दिली आणि उद्या दिवसे सर जे आपल्या कृषी आयुक्त आहेत ज्यांनी या विभागाचं नेतृत्व म्हणजे या विभागाचं अधिकारी म्हणून प्रांत म्हणून काम पाहिलेलं आहे आणि ते आज आपले आयुक्त आहेत कृषी आयुक्तांपर्यंत उद्या जायचं आहे पण त्याआधी आपण स्वतः पाहिलं आहे का कारण असं न हो की आपण स्वतः पाणी केली नाही लोकांना भेटलो नाही आणि फक्त तिथे प्रश्न सभागृहात मांडतोय असं होऊ नये म्हणून पुन्हा मी काल या सर्व अधिकार प्रशासनाला बोलवण्याचा प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना देखील कडकड ते शेतकऱ्यांची मुलं आहेत मग या ठिकाणी झांजे आले असतील या ठिकाणी आमच्या माने मॅडम आल्या असतील त्यांच्या सर्व सहाय्यक आले असतील पण नुसतं के देखील बारामतीनंतर इथे देखील नावासाठी नाही आहे तर ते शेतकऱ्यांच्या हिताचं आहे म्हणून या ठिकाणी देखील डॉक्टर साहेब आलेत केचे के अधिकारी आलेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले कुठे गेले ते कृषी अधिकारी सगळे ह्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या ठिकाणी आपल्याला एकच प्रश्न आपल्या सर्वांच्या पुढे आहे की महाबीदचे महाव्यवस्थापक या ठिकाणी महा महा आलेत काय नाव आपलं म्हणालात पिंजरकर पिंजरकर पिंजर दीपक पिंजरकर या ठिकाणी आलेत मला यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जी विश्वासार्हता तुमच्यावर होती कोरोनासारखं जागतिक संकट आल्यानंतरसुद्धा त्याला सामोरे जात असताना शेतकऱ्यांनी देखील कंबर कसून या ठिकाणी त्याला सामोरे जात असताना स्वतःचं पहिलं संकट ज शेतात असणारा माल त्यांचा गेला त्याचा देखील अजून शासनाने घोषणा केली पण अद्यापपर्यंत काही ना मिळालं नाही मग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी असेल त्या ठिकाणी द्राक्ष बागायतदार असतील डाळिंब असेल सगळी पिकं अगदी मक्यापासून सगळी पिकं झोपली आणि लोकांना अद्यापर्यंत त्याच्यासाठीच न्याय मिळाला नाही अजून पंचनामे चालू आहेत अजून शासनाचा निर्णय यायचा आहे आणि त्यावर कळस म्हणजे चक्रीवादळ झालं त्याच्यातही मोठं नुकसान झालं आणि आता तुमच्याकडनं झालेलं आमची तुमच्याकडनं अपेक्षा एकच होती की तुम्ही या ठिकाणी तातडीने सांगायला पाहिजे होतं शेतकऱ्यांना का शेतकऱ्यांना घाबरू नका महाबीज हे शासनाचं विश्वासपात्रची कंपनी आहे आणि आम्ही तुम्हाला याचा मोबदला एकतर बी म्हणून तुम्ही त्यांना प्रथम प्रॉरिटीने द्यायला पाहिजे होतं की तुम्ही घरातलं बी गोळा करता हे करताय पण आमच्यावरचा विश्वास घालवू नका ही नवीन तुम्ही खरेदी केलं होतं तेवढंच बीज आम्ही तुम्हाला परत देतो आहे या ठिकाणी तुम्ही त्याची पेरणी करा परंतु तसा कुठलाही तुम्ही, तुम्ही भूमिका घेतली नाही आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी घराघरातलं बी गोळा केलं आणि त्याची पेरणी केली आणि आता तुम्ही ते तुम्ही आपण बघितलं सगळीकडे जाऊन मॅडम बरोबर की नाही त्या ते उगवलेलं दिसतंय त्याचा पाला दिसतो आहे परंतु जे नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे त्याच्यासाठी उद्या आम्ही आयुक्त साहेबांसोबत बसणार आहोत त्या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की जर महाबीजसारखी कंपनी असेल अनेक कंपन्या असतील चारशे एक्केचाळीस ह्या बियाण्याचं नाव आहे की, चा, ना की बाबा चांगल्या पद्धतीने ते बियाणे येत आहे परंतु ही परिस्थिती जुन्नर तालुक्यात आज आपण पाहतो आहे बारा दिवसाने परंतु मी पाहिलं टी व्हीवर की दुसऱ्या जिल्ह्यात देखील याची सुरुवात झालेली आहे की तिथे देखील सोयाबीनसारखं ब बियाणं आज लोकांनी विश्वास विचार केला आहे की उद्याची परिस्थिती कोरोनाची कशी असेल पण हक्काचं पीक म्हणून या जुन्नर या जुन्नर तालुक्यात जर पाहिलं तर भुईमुख भातशेती करणारे आदिवासी आणि या पठार भागावर असणारे जे सतत वटाणा वगैरे अशी पिकं घेणारी माणसं ती आज भुईमो ह्या ठिकाणी सोयाबीनकडे आवळली आणि सोयाबीनची त्यांनी लागवड केली माझं त्यांना उद्याचा प्रश्न राहणार आहे सा साहेबांना की आयुक्त म्हणून एक शेतकऱ्याचे भु पुत्र आहात तुम्ही आणि शेतकऱ्याचे पुत्र म्हणून तुम्ही शेतकऱ्यांना न्याय या महाबीजकडनं कसं द्याल आणि ते देत असताना अठ्ठेचाळीस तासाच्या आत याचा निर्णय झाला पाहिजे जर अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा निर्णय झाला नाही आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्यांना भरून मिळालं नाही त्यांचं कारण हा शे हे त्यांचं पहिलं आठ दिवस जर पाऊस पडला नाही तर हे दुबार पेरणीसुद्धा त्यांची फुकट जाणार आहे या दुबार पेरणीचा देखील उपयोग होणार नाही मग हा जो फटका शेतकऱ्यांना पडणार आहे शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे कारण शेतकरी जगला तर जग जगणार आहे कारण शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर कोणीच खाऊ शकणार नाही मग जगाचा विचार करायचा आहे कोरोना एकीकडे आपल्यावर घात करतो आहे दुसरीकडे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांकडे कर तुम्ही लक्ष देणार आहात की नाही ही तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे पंचनामे झाले नसतील तर ते तातडीने मॅडम तुम्ही करून घेतले पाहिजेत आणि माझा विश्वास आहे माने मॅडम तुमच्यावर देखील आणि के वी के आमच्या जुन्नरची या ठिकाणी असणारे आमच्या कृषी अधिकाऱ्यांकडनं सुद्धा विश्वास आहे की हे तातडीने पंचनामे दोन दिवसाच्या आत तिथे पोचतील परंतु त्याच्या आधी त्या ठिकाणी निर्णय झाला पाहिजे आणि तो निर्णय करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही अठ्ठेचाळीस तासाचीच वेळ देतो आहे याच्यापेक्षा जास्त वेळ आम्ही देऊ शकत नाही कारण शेतकऱ्यांना जर आता तुम्ही दिलासा देणार नसाल तर तुम्ही शेतकऱ्यांचे वाली राहिले नाहीत आणि हे जेव्हा आम्ही प्रशासनाला सांगतो आहे तेव्हा राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला देखील सांगू इच्छितो का जर आज शेतकऱ्यांच्या पाठी तुम्ही उभं राहणार नसाल तर याच्यासाठी मोठं भव्य आंदोलन आम्हाला छेडावं लागेल ती छेडण्याची पाळी आमच्यावर आणू नका आणि तसं जर घडलं तर हे आंदोलन शेतकऱ्यांचं आलोंद आंदोलन आहे आणि शेतकरी एकदा पेटला आणि शेतकरी एकदा बाहेर पडला तर त्याला करोना काही नाही करोना मारणार नाही तर तुम्ही मारणार आहात तुम्ही जबाबदार ठरणार आहात कारण शेतकऱ्याच्या शेतात काही पिकलंच नाही त्याच्या पोटाची आग तुम्ही विजवणार नसाल तर आत्महत्या होतील आत्महत्या वाढतील याला प्रवृत्त कोणाला करू नका कारण कर्ज माफी झालेले शेतकरी आणि त्या त्यांच्यातलेच काही लोक अजून बाकी आहेत आणि त्याचबरोबर ज्यांना कर्जमाफी झाली आहे त्यांची अजून परिपूर्णता झालेली नाही आहे त्याच्यात काही अडचणी आहेत दुसरीकडे जी घोषणा झाली आहे ती परिपूर्ण झालेली नाही दोन लाखाच्या आतली त्याच पलीकडे जाऊन जो रेग्युलर कर्ज भरतो आहे शासनाने घोषणा केली होती की जो रेग्युलर कर्ज भरतो आहे जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी आहे त्यालासुद्धा पन्नास हजाराचं या ठिकाणी दिलासा दिला, दिला जाणार आहे त्याला देखील पन्नास हजार शेत <laughs> प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु कोरोना आला आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं आज आम्ही पुन्हा लक्ष वेधू इच्छितो की हाच हंगाम आहे हाच वेळेला जर त्या शेतकऱ्यांना ते पन्नास हजाराचं जर तुम्ही देयकं दिली नाहीत त्यांना जर ती रिलीफ दिला नाही त्यांना जर समाधान दिलं नाही तर भरणारा शेतकरी नेहमी नियमित भरणारा शेतकरी काही उलट्या पालट्या करतो माझ्या महिला भगिनी गळ्यातलं गंठण त्यांचं असणारे डागिरे घाण ठेवतात जे मिळेल ते विक घाण ठेवून त्या ठिकाणी व्याजाने पैसा घेऊन पण त्या सोसायटीमध्ये प कर्ज भरलं पाहिजे आपण नियमित दिसलो पाहिजे आपण कुठेही आपल्या नावाला डाग लागला नाही पाहिजे असा विचार शेतकरी करतो तो तुम्ही बलाढ्य असणाऱ्या मोठ्या मोठ्या लोकांना आम्हाला नावं घ्यायला लावू नका त्यांच्या अब्जोच्या कर्जमाफ्या होतात अब्जोची त्यांच्या असणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करता परंतु इथे असणाऱ्या शेतकऱ्याला द्यायचे जे चार पैसे आहेत ते जर त्याच्या पदात पडणार नसेल तर आम्ही गप्प बसणार नाही आम्ही याच्यावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवू आणि मग तो आवाज उठवल्यानंतर असं म्हणू नका की संधी दिली नाही संधी द्यायची असेल तर महाबीजनी देखील याची काळजी घ्यावी आणि दुसऱ्या कंपन्यांनी देखील काळजी घ्यावी कारण भाऊ विमा कंपन्या ज्या गेली पंचवीस वर्ष आपल्याकडनं विमा उतरवून घेतात परंतु ते मागील वर्षाचा अनुभव आहे की द्राक्ष बागायतदारांना त्यांच्या विमा उतरवल्यानंतर जो अतिवृष्टी झाली ज्यामध्ये त्या ठिकाणी वादळ झालं आणि शेतकऱ्यांचे सगळ्या द्राक्ष शेती झोपिली त्यावेळी आम्ही त्यांच्याकडे न्याय मागायला गेलो त्यावेळेचा फुटेज त्यांना पाठवलं परंतु अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही आता तर शेतकऱ्यांच्यापासून विमा कंपन्यांनी पाठ फिरवली आहे राज्य सरकारला आमचं आव्हान आहे का तुम्ही प्रत्येक सोसायट्यांना सांगून त्या ठिकाणी विमे उतरवून घेतले होते मग आज कुठे गेले विमा कंपन्या त्यांना जा विचारा त्यांना उभं करा का वर्षानुवर्ष तुम्ही विमे उतरवून घेता पण तुम्हाला द्यायची माहिती नाही आहे तुम्ही कधी शेतकऱ्यांना त्यांचा न्याय देत नाही आणि जर असा न्याय मिळाला नाही तर शेतकरी पुन्हा कुणावरही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे या ठिकाणी मी या शेतकऱ्यांच्या वतीने एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून एक कार्यकर्ती म्हणून एवढंच सांगू इच्छिते की आमची कळ जर शासनापर्यंत पोहोचवणार असाल आणि शासनाने याची दखल घेतली या राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यांचा गेल्या दो आठवड्यातच इथं दौरा झाला पालकमंत्री म्हणून त्यांनी देखील या जिल्ह्याचं पालक करत असताना आणि या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्याकडनं देखील आमच्या अशा आशा आहेत का दोन दिवसाच्या आत इथे आपले असणारे अमोलजी कोले खासदार आहेत त्यांना देखील सांगू इच्छिते की खाली उतर आणि पहा जमिनीवर की आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत आपल्या लोकांचे काय हाल चाललेले आहेत ते देखील या ठिकाणी आले पाहिजेत त्यांनी देखील या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला पाहिजेत त्यांनी केंद्रात उठवावा आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी राज्यात उठवावा आणि न्याय हा मिळालाच पाहिजे जर तो मागून मिळत नसेल जो तो चांगूलपणाने मिळत नसेल तर त्याच्यासाठी जो संघर्ष करावा लागेल या शेतकऱ्यांच्यासोबत ताई सदैव आतापर्यंत होती आणि पुढेही राहणार आणि सगळ्यात पुढे राहून हे आंदोलन छेडणार म्हणजे छेडणार